नवी मुंबईतल्या नेरूळ येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक, उच्चशिक्षित समाजसेवक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेरूळ पश्चिमचे विभाग प्रमुख श्री हरीश इंगवले यांनी पूर्व आफ्रिकेतील टांझानिया या देशात आंतर कंपनी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये मांझा टांझानिया औद्योगिक क्षेत्रातील पेप्सी, कोको कोला, सायोना आणि सेरेगेटी ब्रेवरीज या नामांकित कंपनीच्या फुटबॉल टीमने सहभाग घेतला होता. खूप अटीतटीच्या लढतीमध्ये अंतिम सामना सेरेगेटी ब्रेवरीज व पेप्सी कंपनीमध्ये झाला व त्यात सेरेगेटी ब्रेवरीजने बाजी मारून हायटेक 2024 हा कप जिंकला. यावेळी सभोवतालच्या असंख्य नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. या स्पर्धेचे आयोजक हायटेक ग्रुपचे प्रोप्रायटर श्री हरीश इंगवले यांनी उपस्थितांसाठी यावेळी भोजनाची व्यवस्था केली होती. संपूर्ण स्पर्धा उत्साहात व जल्लोषात पार पडली. सर्व खेळाडूंनी व फुटबॉल प्रेमींनी श्री हरीश इंगवले यांचे यावेळी आभार मानले. तसेच हरीश इंगवले यांनी सर्व कंपन्यांचे, खेळाडूंचे व प्रेक्षकांचे देखील उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. रेफरी म्हणून भूमिका बजावलेले श्री बुशेरी, वेटा कॉलेज व कोको कोला कंपनीने आयोजनासाठी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल श्री हरीश इंगवले यांनी देखील त्यांचे आभार व्यक्त केले. श्री हरीश इंगवले यांच्या समाजकार्याची चर्चा आता फक्त नेरूळपुरती मर्यादित न राहता ती साता समुद्रापार देखील होत आहे. देव त्यांना असं समाजकार्य करण्याची शक्ती, स्फूर्ती, सामर्थ्य व बळ देव. हीच सदिच्छा. ब्युरो रिपोर्ट, शिवबंधन न्यूज, नवी मुंबई. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोबतच लॉग इन करा www.शिवबंधन न्यूज.com ला.